नमस्कार शेतकरी बांधवांनो, 5 दिवस अगोदर आपण सोयाबीन पिकाबद्दल शेवटची फवारणी, त्याचं उत्तम असं उदाहरण आणि रिझल्ट आपण या सोयाबीनच्या प्लॉटमध्ये पाहणार आहेत. 5 दिवस अगोदर आपण फवारणी घेण्यात आली होती आपल्या चॅनलवरती. या व्हिडिओच्या अगोदर पण तुम्ही पाहू शकता, संपूर्ण व्हिडिओमध्ये डिटेल्स माहिती आपण सांगितलं होतं की आपण सोयाबीनसाठी शेवटची फवारणी घेणार आहेत. बुडापासून तर शेगा भरण्यासाठी कोणती फवारणी करावी लागेल, त्याचं उदाहरण आणि त्याचं रिझल्ट या सोयाबीनच्या प्लॉटमध्ये आपण बघणार आहे. तुम्ही पाहू शकता शेतकरी बांधवांनो, सोयाबीनचे शेंगा एक लेवल भरलेले आहेत. संपूर्ण साईज टपोर आणि मुळात फुल सेटिंग, फुलाचं रूपांतर 100% शेड्यापर्यंत भरलेलं आहे. तुम्ही पाहू शकता सेटिंग कशी जमलेली आहे. शेतकरी मित्रांनो, आणि खास करून आपण कुठंतरी बांधा कडलं किंवा जिथं जास्त पाणी साचत नाही किंवा जिथं एकटं झाड आहे अशा जागी तो शूट करत नाहीत. तुम्ही पाहू शकता आपण सेंटरमध्ये आलेलो आहे, अतिशय उत्तम असा रिझल्ट या शेतकऱ्याने इथं पाहायला मिळालेला आहे. शेतकरी बांधवांनो, याच जागी आपण एक फवारणी घेण्यात आली होती. अक्षरशः तुम्हाला सांगतो, दुसरं एक प्लॉट मी दाखवणार आहे याच व्हिडिओमध्ये, जेणेकरून तिथं पण फवारणी घेतलेली आहे. तिथं पण असंच आपल्याला 100% दाणे किंवा फूल किंवा फुलाचं रूपांतर फळामध्ये शेंड्यापर्यंत झालेलं आहे. ते पण प्लॉट आपण नक्कीच या व्हिडिओमध्ये पाहूयात. शेतकरी बांधवांनो, अजून कुणाचे सोयाबीनसाठी लास्ट फवारणी झाली नसेल किंवा करायची बाकी असेल किंवा कुणाचे पेरण्या लेट असतील, तर शेतकरी बांधवांनो हा स्प्रे दरवर्षी शेतकऱ्यांना घेत चला, कारण की ह्याचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला फायदा होणार आहे. शेतकरी बांधवांनो, खास करून आज बुडगे लेवलपर्यंत सोयाबीनची हाईट झालेली आहेत. जवळपास नाही म्हणलेपर्यंत कमरेपर्यंत हाईट आहेत, तरी पण काडी जमलेली आहे किंवा फुटवा पहिल्या टप्प्यामध्ये झाले नाहीत. अतिरिक्त पाऊस लागल्यामुळे पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झालेली आहे. तर तुम्ही पाहू शकता शेतकरी बांधवांनो, इथं पण तशीच वाढ आहे. पण शेतकरी मित्रांनो, शेंगा जे आहेत 100% आपल्याला इथं भरलेले आहेत. मी सांगत नाही की तुम्ही हेच औषधं, हेच खतं, हेच टॉनिक वापर करा, आपल्याला कोणत्याही कंपनीची मार्केटिंग करायची नाही. परंतु ज्याचं चांगलं आहे, ज्याचे 100% रिझल्ट आहे, ते आपण नक्की शेतकऱ्यांना सांगूयात, जेणेकरून कुठंतरी खर्च जास्त जाण्यापेक्षा शेतकऱ्यांचा नक्कीच तिथं फायदा होईल. शेतकरी बांधवांनो, अजून एक तुमच्याशी कळवायचं आहे, लास्ट टप्प्यामध्ये बुरशीनाशक कंपल्सरी घेत चला शेतकरी बांधवांनो, कारण की पाणी व्यवस्थित जर टिकले, पानामध्ये जर काळुखी असली, तर तुम्हाला असे सोयाबीनचे रिझल्ट पाहायला मिळतात. शेतकरी बांधवांनो, व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एवढंच कळवणार आहे की तुमच्याकडे पण सोयाबीन शेती 15 एकर असो, 10 एकर असो किंवा 5 एकर असो, किमान पहिल्या वर्षी 2 एकर 3 एकरवरती तुम्ही याचा अनुभव घ्या आणि तुमच्या पण औषधाचं तुम्ही रिझल्ट घ्या. तुमच्या आजूबाजूच्या दुकानामध्ये हे औषधं तुम्हाला मिळतीलच. शेतकरी बांधवांनो, अशीच नवीन नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड करूयात. तोपर्यंत आपल्या सर्वांची खूप खूप हार्दिक अभिनंदन. शेतकरी मित्रांनो, आपल्या या व्हिडिओला नक्कीच लाईक, सबस्क्राईब्स आणि शेअर पण करत चला. आपल्या इतर व्हॉट्सअप ग्रुपमध्ये पण आणि इतर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना पण हा व्हिडिओचा नक्कीच फायदा होईल. त्यांच्याशी तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ पाठवा. तोपर्यंत आपल्या सर्वांची खूप खूप हार्दिक अभिनंदन. धन्यवाद मित्रांनो.